बर्गर सँडविचेस खायला कोणाला नाही आवडत. चला तर मग आज बनवूया, आणि तेही आपण ब्रेड सोबत बनवूया. आधी आपण ब्रेड घेतला आहे, त्याला आपण थोडं तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला आपण ग्रिलमध्ये बनवणार आहोत, म्हणून ते ठेवून त्यावर आपण एक सॉस घरीच रेडी केलेला आपण लावून घेऊया. त्यावर ठेवूया टिक्कीज. ही बर्गर टिक्की आपण घरीच बनवली आहे आणि आपण खूप इझिली बनवू शकतो, स्टोअर करू शकतो, आणि मी लवकरच ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. परत लावूया वरून तोच सॉस, टोमॅटोज बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. जे पण आपल्याला व्हेजिटेबल्स आवडतील ते आपण यूज करू शकतो. आवडीप्रमाणे चीज पण आपण यात ॲड करू शकतो, पण मी यात चीज ॲड करत नाही आहे. कांदा ठेवला आहे थोडं, आपण त्यात थोडं आपल्याला चटपटीत बनवायचं आहे म्हणून आपण ऑरेगॅनोज टाकूया. त्यानंतर ब्रेड पुन्हा त्याच्यावरच्या साईडने तेल किंवा बटर आपल्याला लावून घ्यायचं आहे. मी आता ग्रिलमध्ये बनवत आहे, पण जर तुम्हाला तुमच्याकडे जर ग्रिल नसेल तर तुम्ही ते तव्यावरही बनवू शकता. एक 5 मिनिटात आपले सँडविचेस किंवा आपण त्याला बर्गर म्हणू शकतो ते रेडी आहेत. आणि तुम्ही सुद्धा असे छान छान रेसिपीज बनवा, छान डेकोरेट करा, छान छान खा, मजेत रहा, आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा असं छान खाऊ घालून खुश ठेवा, मजेत रहा. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या इन्स्टंट सॉससाठी माझी पुढची रेसिपी नक्की बघा.